आपण ही कला तुम्ही काढली किंवा या क्षेत्रात त्यांनी यावं असं तुम्हाला का वाटलं? त्याचबरोबर तुम्ही इतर संगीत कलेचे उपासक आहात, बालपणात तुम्ही तबला शिकला, त्याच्यानंतर तुम्ही सितार वादन शिकला आणि सितार वादनाचे बरेच कॉन्सर्ट तुम्ही केले, पण पालक झाल्यानंतर सितार वादन थोडंसं बाजूला ठेवून मुलींच्या विकासासाठी किंवा मुलींना संधी प्राप्त व्हावी आणि सोबत लाभावी म्हणून तबल्याचं विशेष असं तुम्ही स्वतःला प्रशिक्षण घेतलं आणि त्या मुलींना तबला साथ करत आता तुम्ही तबला वादक म्हणून प्रसिद्ध आहात, म्हणजे प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुम्हाला तबला वादक म्हणून पाहिलं जातं, तर याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? सुरुवातीला वयाच्या तिसऱ्या वर्षी आमच्या घरात संगीताची परंपरा होती चालली, तर माझी आई गायची, माझे वडील वायलिन वाजवायचे, माझी आजी जंतरंग आणि वायलिन मध्ये वाजवायचे आणि आजोबा माझे हे स्वातंत्र्य सैनिक पण होते श्री कसंबी सांगलीचे आणि ते हार्मोनियम पण वाजवायचे आणि गायचे पण. त्यावेळेस ते म्हणजे 1942 चेन्नईच्या चळवळीत ते गांधीजींबरोबर होते तेव्हा देशभक्तीपर गीतं वगैरे सादर करायचे. त्यामुळे आमच्या घरी संगीताचं बाळकडू पहिल्यापासूनच आहे आणि हेच सांगितलं गेलं होतं मला सुद्धा की आपल्याकडे जे असेल ते आपण पुढच्या जनरेशनला देणं महत्त्वाचं आहे. आपणच स्वतःचा स्वार्थ साधून आपण पुढे जात राहायचं, प्रसिद्धी कमवत राहायचं, पैसा कमवत राहायचं, यापेक्षा आपण जी दुसऱ्याला किती दिलं परमार्थ किती दिला ते स्वतःच्या मुलांना पण आणि माझे 75 स्टुडंट पण आहेत ऑल ओव्हर वर्ल्ड, त्यांना पण मी हे शिकवतो स्वतः मला गायन हे शिकवतो.